नमस्कार, आपण आज लवणमाची या गावामध्ये केरन मार्गदर्शन घेतलेल्या प्लॉट वरती आलोय. प्रदीप दुर्गवाळे साहेबांनी या केरनचं मार्गदर्शन या प्लॉट साठी घेतलंय. त्यांच्याकडे जाणून घेऊया की केरनच्या मार्गदर्शनाचा त्यांचा या हळद पिकामध्ये कोणकोणते त्यांना अनुभव आले त्यांच्याकडे जाणून घ्या. नमस्कार सर, तुमचं नाव आणि पूर्ण पत्ता सांगा. नमस्कार, मी प्रदीप प्रल्हाद दुर्गवाळे, लवणमाची. मी आज हळद या पिकासाठी केरनचं मार्गदर्शन घेतलं पिसाळ सरांच्याकडून. फुटवे हळदीचे ग्रोथ फुटवे चांगले आले म्हणतात. बर, जर आपण फुटवे बघूया. म्हणजे फुटव्यामध्ये तुम्हाला चांगला बदल झाला. हो, फुटव्यामध्ये चांगला बदल. बरं, हळदीचा अनुभव तो तुमचा आहे तो किती वर्षाचा? आता नवीनच हळद पहिल्यांदाच केलं का तुम्ही? दुसरं पीक आहे हळदीचा आतापर्यंत. जो पहिला गेल्या वर्षी जो अनुभव होता त्या वर्षाचा आणि ह्या वर्षीचा अनुभव म्हणजे तुम्हाला काय वाटतं? गेल्या वर्षीपेक्षा जास्त उत्पन्न मिळणार हे चांगलं. आणखी उंची आहे, हळद सुद्धा फुटवे सुद्धा चांगले आहेत. पानाच्या ग्रोथ बद्दल काळुकीबद्दल काय म्हणायचं वाटत? पानाचा ग्रोथ बी चांगला आहे, काळुकी छान आहे, उंची पण झाले, सगळं व्यवस्थित अगदी प्लॉट आलं. बरं, याच्या प्लॉटची पहिल्यांदा तुम्ही माझी बोलला की चांगली म्हणजे तुमचे ही नव्हते उगवण क्षमता वगैरे. शेजारी एक प्लॉट एक एकरच आहे, त्याच्या बरोबर आपण म्हणजे जवळजवळ एक महिन्यानं लेट लावला आणि उगवण क्षमता बी आपली लेटच झाली. पहिल्यांदा उगवताना कुठंतरी उगवायचा, कुठंतरी बी उगवलेला दिसायचा. मला वाटलं बी आता खराब लागले का काय, प्लॉट मोडावं लागतं वाटतं. पण ज्यावेळेस ओनिटॉन सोडलं तेव्हापासून जे हळदीनं ग्रोथ घेतला ते आतापर्यंत ग्रोथच आहे आणि हळद चांगली आहे. रोगराई अजून कुठलंही औषध मारलेलं नाही किंवा काय नाही, तुम्ही प्लॉट पाहू शकता. आता इथं आपण बघतोय हळदीची काळोखी वगैरे चांगली आहे आणि पानाच्या थिकनेस जाडीबद्दल काय सांगा वाटतं तुम्हाला? शेजाऱ्यांच्या पेक्षा आपली बी थिकनेस चांगला आहे, जाडी बी चांगली आहे आणि प्लॉट वरती कुठलाही रोगराईचा प्रादुर्भाव नाही. उत्पादनाच्या बाबतीत तुम्हाला काय वाटतंय म्हणजे या वर्षी? या वर्षी वाटतंय कमीत कमी एक 10 डंपिंग 20 डंपिंग 10 डंपिंग तर हळद गावला असं वाटतं. इथून पाठीमागे तुमच्या ह्या क्षेत्रामध्ये किती? ह्या क्षेत्रामध्ये मागच्या वर्षी थोडीच गावली का, तर पाणी पाऊस जास्त होता त्यामुळं. त्यावेळेस काही टेक्नॉलॉजी काही वापरली नव्हती, पण आता टेक्नॉलॉजी वापरल्यामुळं भरघोस असं उत्पन्न गावलं असं वाटतं. किती उत्पादनात फरक पडत असं वाटतं? कमीत कमी आता 20 क्विंटल 18 क्विंटल तरी निघालं असं वाटतंय. गेल्या वर्षी उत्पादनाच्या तुलनेत? गेल्या वर्षी 4-5 क्विंटल निघाली होती, पावसामुळे कमी, त्याच्या वेळेस दुप्पट वाटतं. बरं, आपण केरनचं मार्गदर्शन घेऊन समाधानी आहात? हो, समाधानी आहे. इतर शेतकऱ्यांना तुमचा या केरनच्या मार्गदर्शन